वेलकम टू द सपना झोम स्कुलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता आठवीचा सातवा धडा धातू आणि अधातू याच्यातील तिसरा व्हिडिओ म्हणजे स्पष्टीकरणाचा तिसरा भागाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत धातू व अधातूंचे उपयोग याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धातूंचे अधातूचे गुणधर्म वगैरे सर्व समजवून दिलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन त्याची लिंक पाहू शकता आता धातू आणि अधातूंचे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात धातू आणि अधातू आपण भरपूर प्रमाणात वापरतो त्यांची यादी करा आता इथे यादी काय सांगितलं जसं धातूचे नाव त्याचा उपयोग अधातूचे नाव त्याचे उपयोग तर अधातू काय काय आहेत जसं आपण मीठ वापरतो जेवणामध्ये मीठ हे अधातू आहे तर त्याचा उपयोग काय तर जेवणामध्ये आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरतो ओके कोळसा आहे आपण जसं हिरा हिरा एक अधातू आहे हिरा आपण दागिने बनवण्यासाठी वापरतो अशा पद्धतीने खूप साऱ्या अधातूंचे तुम्ही नाव आणि त्याचे उपयोग लिहू शकता आता धातू धातू आपल्याला माहिती आहे तांब जस्त आपलं लोखंड चांदी सोनं हे सर्व धातू आहे त्यांचे उपयोग लिहिता येतात जसं लोखंडाचा उपयोग आपण भांडी बनवण्यासाठी करतो बिल्डिंगमध्ये सळ्या लोखंडाच्या वापरतात किंवा मग आपलं सोन्याचा उपयोग दागिन्यासाठी होतो चांदीचा उपयोग भांड्यांसाठी औषधासाठी किंवा दागिन्यांसाठी होतो तांब्याचा उपयोग आपण भांडी बनवण्यासाठी करतो पितळ्याचा उपयोग आपण भांडी बनवण्यासाठी करतो अशा प्रकारे आपण देऊ शकतो ओके तर धातूंच्या रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना सोन्याची किंवा चांदीची सहजपणे अभिक्रिया होत नाही असे का आढळते तर सोनं आणि चांदीला राजधातू म्हणतात आपण समजून घेऊ पुढे काय ते आता बघा सोने चांदी प्लॅटिनम पॅलेडियम आणि रोडियम ओके हे जे धातू आहेत ना नाहे राजधातू असं म्हणतात कारण निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात त्यांच्यावर हवा पाणी आणि उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही आणि त्यांची क्षरण म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही क्षरण म्हणजेच काय किंवा ऑक्सिडीकरण म्हणजे काय असं की लोखंड आता लोखंडाची जर तुम्ही एखादी वस्तू पाहिली असेल जर तिला जर आपण पावडर कोटिंग किंवा पेंट करून नाही ठेवलं तर लोखंड हळूहळू गंजू लागतं लोखंडी तुम्ही बघितलं तर गंजायला लागतात ते लाल लाल त्याचा रंग निघतो याचा अर्थ काय होतो ऑक्सिडीकरण होतं आणि ते नष्ट व्हायला लागतात ओके तर राजधातू जे म्हणतात ना यांचं अशा प्रकारे ऑक्सिडीकरण कक्ष तापमान होतं म्हणजे रूम टेम्परेचरला होतं म्हणजे सोन्याच्या दागिना जर तुम्ही कितीही वर्ष तुमच्या कपाटात ठेवला किंवा अंगावरती घातला तर त्याच्यावर त्याला गंज लागत नाही किंवा ते नष्ट होत नाही त्याचं वजन आहे तेवढंच राहतं ओके तसंच चांदी आणि प्लॅटिनियम पॅलेडियम आणि रोडियम या धातूंमध्ये पण घडतं आता राजधातूंचे उपयोग काय आहेत तरी ते पाहूया आपण तर सोने चांदी प्लॅटिनियम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो कारण ती अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत आणि सोन्या चांदीची पदकेही त्यात जे आपले मेडल्स असतात ना गोल्ड मेडल सिल्वर मेडल वगैरे त्याच्यासाठी तर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी सोने यांचा उपयोग होतो जे इलेक्ट्रॉनिक उपयोग असत उपकरण असतात ज्या जी ग्रीन, ग्रीन बोर्ड असतो त्या ग्रीन बोर्डवरती सोन्या चांदीचा उपयोग होतो आता प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणून सुद्धा होतो ओके आता सोन्याची शुद्धता प्युरिटी ऑफ गोल्ड तर सोनाऱ्याच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असतात ते वेगवेगळे भाव सांगतात असे का तर सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात मूलद्रव्य रूपात आढळते शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोने आणि शुद्ध सोने मऊ असते त्यामुळे शुद्ध सोन्याचे तयार केलेले दागिने दाबामुळे वागतात किंवा तुटतात म्हणजे आपण शुद्ध सोन्याचा एखादा मणी तयार केला आणि जर त्याला आपण दाबलं बोटाने तर तो दाबला जाऊ शकतो ओके आणि त्याच्यामुळे त्याचा आकार टिकत नाही आकार राहणार नाही नीट ओके म्हणून सोनार तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात ओके म्हणजे काय करतात सोन्यामध्ये तांब्याची किंवा चांदीची थोडीशी मिश्रण करत पितळ्याचं पण करतात करता जेणेकरून त्याला मजबूती येते आणि दागिने तयार करण्यासाठी बावीस कॅरेट किंवा तेवीस कॅरेट किंवा त्याच्यापेक्षा कमी म्हणजे अठरा कॅरेटपर्यंत पण सोन्याचा वापर होतो म्हणजेच काय तर जेवढं कॅरेट कमी तेवढं त्याच्यामध्ये मिश्रण जास्त आता तेव्हा कॅरेट दिलेले आहेत चोवीस कॅरेट म्हणजे काय शंभर टक्के सोनं बावीस कॅरेट म्हणजे काय एक्क्याण्णव टक्के सोनं आणि बाकीचं त्याच्यामध्ये चांदी किंवा तांबं किंवा पितळ असतं अठरा कॅरेट म्हणजे पंच्याहत्तर टक्के असतं सोनं चौदा कॅरेट म्हणजे अठ्ठावन्न टक्के सोनं म्हणजे निम्म सोनं मिसळ बारा कॅरेट म्हणजे पन्नास टक्के सोनं पन्नास टक्के मिसळ दहा कॅरेट म्हणजे एक्केचाळीस टक्के सोनं असतं बाकी त्याच्यामध्ये दुसऱ्या धातूचं मिश्रण असतं आता क्षरण म्हणजे धातूवर ओलाव्यामुळे किंवा हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात या क्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात यालाच क्षरण असे म्हणतात आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वतंत्र देवतेचा पुतळा हा पुतळा तुम्ही पाहिलाच असेल बघा खूप ठिकाणी मूवीजमध्ये किंवा आपल्या फोटोजमध्ये असतो तर हा पुतळा जो दिसतो ना तो हिरवट रंगाचा दिसतो पण खरा तो हिरवा नाहीये तो बनवताना कसा होता तांब्याचा होता पण काय आलं तांब्यावरती कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रता म्हणजे पाण्या जे वा वाफ असते पाण्याची त्याचा परिणाम होऊन काय आलं त्याचा कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे आणि ते कॉपर कार्बोनेटचा रंग असतो हिरवा म्हणून तो पुतळा हिरवा दिसतो तुम्ही घरात पण जर बघितलं असेल जर कोणाकडे घरात जुनी तांब्याची भांडी असतील आणि जर ती तुम्ही वापरत नसाल ती माळ्यावरती पडून असतील तर तुम्हाला त्याच्यावरती हिरवी हिरवी एक असं लेअर आल्यासारखी दिसते त्याच्यावरती हिरव्या रंगाचा Uh, म्हणजे जसं लोखंडाला गंज लागतो त्याप्रमाणे तांब्यावरती uh, कार्बोनेटचा कॉपर कार्बोनेटचा एक थर जमा होतो ओके याला शरण असे म्हणतात याच्यामुळे जो तांबा आहे ते हळूहळू नष्ट होतं आता यादी करा व चर्चा करा तुमच्या दैनंदिन जीवनातील क्षरणाची उदाहरणांची यादी करा तर लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो त्याला आपण गंज असे म्हणतो तांब्यावर कार्बन डायऑक्साईडांची वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो म्हणून चांदी काळी पडते असं म्हणतात ना आता धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल ग्रीस वॉर्निश व रंगांचे थर दिले जातात ओके तसेच दुसऱ्या न गजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते या क्रियेमुळे या क्रियामुळे धातूंच्या पृष्ठभागास हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही ओके okay? मुळात क्षरण न होण्यासाठी काय करायचं तर त्या धातूचा जो हवेशी संपर्क आहे ना तो तोडायचा मग त्याच्यावरती एखाद्या धातूचा लेप द्या किंवा तेल लावा किंवा आपण त्याच्यावरती एखादा ऑइल पेंटचा आपण त्याच्यावरती थर देऊ शकतो ओके संमिश्री म्हणजे अलॉय तर दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू आणि अधातूंच्या एकजीवी समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात तर आवश्यकतेनुसार घटक मूलद्रवे विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्र तयार करता येतात उदाहरणार्थ घरात वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन क्रोमियम निकेल यापासून बनवलेले संमिश्र आहे पितळ हे संमिश्र तांबे व जस्ते यांच्यापासून बनवतात ओके कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यांच्यापासून बनवतात हे माहीत आहे का तुम्हाला दिल्लीत कुतुब मिनार परिसरात सुमारे पंधराशे वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे आणि इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केला आहे त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन सिलिकॉन फॉस्फोरस मिसळलेला आहे ओके काय आलं तर कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फोरस लोहामध्ये मिसळल्यामुळे त्या स्तंभाला गंज लागत नाही त्याचं ऑक्सिडीकरण होत नाही आता माहिती आहे का तुम्हाला स्वस्त किमतीची स्टेनलेस स्टील बनवताना कधी कधी महाग निकेल्याऐवजी तांब्याचा वापर करतात तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिरा गेल्याचे पाहिले असेल त्यामागचे हे कारण असते तुम्ही पाहिलं असेल घरी जेव्हा स्टीलचे टोप वगैरे असतात ते काही काळानंतर त्याला चिरा गेलेला दिसतात स्टीलच्या डब्यांना सुद्धा चिरा जातात कारण ते स्टील बनवताना जे मिश्रण बनवतात संमिश्र त्याच्यामध्ये निकेला वापरलं पाहिजे पण निकेला वेळे जर तांब्याचा ता वापर केला तर ते तितकं स्ट्राँग बनत नाही आणि त्याला चिरा जाऊ शकतात आता तुमच्याकडे भंगार घेणारे येत असतील तर ते भंगार घेऊन काय करतात त्याची आवश्यकता काय आता जे भंगार घेणारे लोक आहेत ते काय करतात शक्यतो भंगार घेणारे लोक आपल्याकडे जे भंगार गोळा करतात त्याचं प्रोसेसिंग करतात म्हणजे जर आपण लोखंड दिलं तर लोखंड विथळवून त्याच्यापासून परत लोखंडाची भांडी बनवण्यासाठी किंवा वस्तू बनवण्यासाठी ते वापरतात अॅल्युमिनियम असेल तर अॅल्युमिनियमची पण परत वस्तू बनवण्यासाठी ते अॅल्युमिनियम ते विथळून वापरता येतं अशा प्रकारे आपल्याकडून ते वेगवेगळ्या वस्तू गोळा करतात आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देऊन टाकतात जसं लो अल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियमचं काम करणाऱ्या कंपनीत देणार लोखंड असेल तर लोखंडाच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनी ते लोखंड देऊन येतात अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन करून ते वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात आणि त्याचं रिसायकल करतात आणि हे फार महत्वाचं कार्य कारण वस्तू जर आपल्या निसर्गात अशाच पडून राहिल्या तर आपल्या निसर्गातला कचरा वाढत जाईल पण त्याचा आपण रिसायकल केलं म्हणजे त्याला पुनर्वापर केला तर आपल्या निसर्गासाठी पण फायदा असतो आणि भंगारवाले त्याच्यातून त्या काही पैसे सुद्धा कमवतात हो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सपना झोम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत आणि जर तुम्हाला स्वाध्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलचे तुम्हाला पाहता यावे तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन सुद्धा करू शकता धन्यवाद